सोलापूर माढ्याचे तहसीलदार सदाशिव पडधुने यांना वाळू माफियाने मारहाण केल्याची घटना 8 मे रोजी रात्री 12:15 सुमारास मुंशी तालुका माढा गावाच्या हद्दीत घडली आहे. वाळू माफियाने पोटात लात मारल्याने ते खड्ड्यात पडले. यामध्ये त्यांचा पाय फ्रॅक्चर झाला आहे. उत्तर भारताच्या राज्यामध्ये बुधवारी पुन्हा हवामान बदललेले पाहायला मिळाले. बुधवारी वादळाच्या मुळे घडलेल्या विविध दुर्घटनांमुळे उत्तर प्रदेशच्या विविध भागातील 11 जणांचा मृत्यू झाल्याचे पाहायला मिळाले. सर्वाधिक 4 मृत्यू इटावामध्ये झाले. मथुरामध्ये 3, आग्र्यात आणि हत्सरमध्ये 2 जणांनी प्राण गमावला आहे. दिल्लीमध्ये जोरदार वाऱ्यासह पाऊस पडला. हरियाणाच्या 6 जिल्ह्यांमध्ये जोरदार वाऱ्यासह पाऊस आणि गारपीट झाल्याचे पाहायला मिळाले. गुरुवारीही असेच हवामान राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. छगन भुजबळ यांचे पुत्र आमदार पंकज भुजबळ यांनी बुधवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेतल्याने राजकीय चर्चा रंगली. भुजबळ यांच्या सुटकेनंतर शिवसेनेने मुख्य पत्रातील अग्रलेखातून दिलेल्या पाठिंब्याबद्दल आभार मानण्यासाठी भुजबळांनी पंकज यांना पुढे घेऊन धाडल्याची चर्चा आहे. कर्नाटक विधानसभा निवडणूक प्रचाराचा तोफा आज गुरुवारी थंडावणार आहे. राज्याच्या 224 जागांपैकी 223 जागांवर 12 मे रोजी मतदान होणार आहे. एका जागेवरील उमेदवाराचे निधन झाले आहे. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी भाजप आणि काँग्रेस दोन्ही पक्षांनी आपली पूर्ण ताकद पणाला लावली आहे. भाजप अध्यक्ष अमित शहासह 23 नेते आणि 19 केंद्रीय मंत्री आज 38 विधानसभा मतदारसंघात रोड शो जाहीर सभा घेणार आहेत. दुसरीकडे नरेंद्र मोदींनी मोदी ॲपद्वारे पक्षांच्या OBC SC ST कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की काँग्रेसच्या मनात दलित मागासवर्गीय आदिवासी यांच्यासाठी स्थान नाही. लष्कर प्रमुख बिपिन रावत यांनी काश्मीरमध्ये शांतता पसरवणाऱ्या गटांना थेट इशारा दिला आहे. ते म्हणाले की काश्मीरच्या स्वातंत्र्यासाठी शस्त्र उचलणाऱ्या तरुणांनी हे लक्षात घ्यावे की त्यांचा उद्देश कधी पूर्ण होणार नाही. तुम्ही आमच्याशी भांडाल तर तुम्ही तुमच्या बरोबरच भांडू, असेही ते म्हणाले. नरेंद्र मोदी हे दलितांबद्दल बोलत नाही. दलितांचे हत्याकांड झाले त्यावरही मोदीचे मौन का, असा सवाल काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी उपस्थित केला आहे. कर्नाटक विधानसभा निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी राहुल गांधी यांनी बंगळुरूमध्ये पत्रकार परिषदमध्ये बोलत होते. यावेळी राहुल गांधी यांनी 2019 निवडणुकीनंतर पंतप्रधान होण्याच्या प्रश्नावर उत्तर देणे टाळले. मोदींवर निशाणा साधताना ते म्हणाले, मोदींनी पंतप्रधान पदाचा मान राखलेला नाही. अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजू पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या धोतर्डी येथे वडिलांनी स्वतःच्या पोटच्या 3 मुलांची हत्या करून स्वतः देखील आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना बुधवारी रात्री 8 वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पंढरपूर व तुळजापुराला दर्शनासाठी निघालेल्या नवदापत्याच्या बोलेरोला भीड करून दूध घेऊन येणाऱ्या टेम्पोने धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात नवरदेवासह त्याची मावस बहीण जागीच ठार झाली तर 7 जण गंभीर जखमी झाले. सामनावीर ईशान किशनच्या वेगवान अर्धशतकाच्या बळावर गत चॅम्पियन मुंबई इंडियन्सने 11व्या सत्राच्या IPL मध्ये धडाकेबाज मोठ्या विजयाची नोंद केली. मुंबईने यजमान कोलकाता नाईट रायडर्सचा पराभव केला. मुंबईने 102 धावांनी सामना जिंकला. कोकण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषद निवडणुकीत नारायण राणे यांच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अनिकेत तटकरे यांना पाठिंबा जाहीर केल्याने शिवसेनेच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे राणे हे सध्या भाजप आघाडीचे घटक असूनही त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. अमरावती जिल्ह्यात एका अल्पवयीन मुलीसह तरुणीवर अत्याचार केल्याची घटना बुधवारी उघडकीस आली असून यासोबतच विनयभंगाची घटनाही उघड झाली आहे.
लग्नातून घरी परत येत असलेल्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर रात्रीच्या सुमारास अत्याचार केल्याची घटना ब्राह्मणवाडा थडी पोलीस ठाण्यात अंतर्गत घडली. या प्रकरणी अंकुश राजूरकर वय वर्ष 21 या युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या वाहन चालकांना अडवण्यासाठी पोलिसांनी रस्त्याच्या मधोमध लावलेले बॅरिकेड्स एका दुचाकीस्वाराच्या अपघाती मृत्यूस कारण ठरले. मंगळवारी दिनांक 8 मे रोजी 10:30 सुमारास चोपडा लॉन्स परिसरामध्ये रस्त्यात ठेवलेल्या बॅरिकेड्सवर धडकून खासगी ITI शिक्षक सुनील दौलत मटाले यांचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे दुचाकीस्वाराने जीव गमावल्यानंतर जागे झालेले पोलिसांनी तातडीने रस्त्यावरील अडथळा ठरणारे हे बॅरिकेड्स हटवत चांगलीच कर्तव्य दक्षता दाखवली. बी टाउन मध्ये सध्या रणबीर कपूर आणि आलिया भट्टच्या अफेअरच्या चर्चा सुरू आहेत. गेल्या काही दिवसापासून हे दोघे एकत्र स्पॉट होत आहे. रविवारी 6 मेला राजी चित्रपटाची स्क्रीनिंग ठेवण्यात आली होती. आलियाच्या चित्रपटाच्या स्क्रीनिंगसाठी रणबीर पोहोचला होता. यावेळी दोघांची चांगलीच बॉन्डिंग पाहायला मिळाली. 2 दिवसानंतर ते दोघं पुन्हा एकदा सोनम कपूरच्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये एकत्र दिसले. नोकिया ब्रँडची मालकी असणाऱ्या HMD ग्लोबल कंपनीने भारतीय बाजारपेठेत गेल्या वर्षी नोकिया 6 हा स्मार्टफोन सादर केला होता. या वर्षाच्या प्रारंभी बार्सिलोना शहरात झालेल्या मोबाईल वर्ल्ड काँग्रेसमध्ये याची नवीन आवृत्ती नोकिया 6 2018 या नावाने जाहीर करण्यात आली होती. गत महिन्याच्या प्रारंभी याची 3 GB रॅम असणारी आवृत्ती ग्राहकांना सादर करण्यात आली होती. आता याची 4 GB रॅम असणारी आवृत्ती उपलब्ध करण्यात आली आहे. हे मॉडेल ग्राहकांना अमेझॉन इंडिया या शॉपिंग पोर्टलवरून 18,999 रुपये मूल्यात खरेदी करता येणार आहे. याला कंपनीने नोकिया 6.1 असे नाव दिले आहे. त्याची सध्या या संकेतस्थळावर लिस्टिंग करण्यात आली असून 13 मे पासून प्रत्यक्षात हे मॉडेल ग्राहकांना उपलब्ध करण्यात येणार आहे. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी समीर भुजबळांना तूर्त जामीन नाही. येत्या 15 मेला पुन्हा सुनावणी होणार आहे.